आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे ने नागपुर महानगर पालिका का नया आयुक्त बनाया गया है। अपनी सख्त कार्य प्रणाली के चर्चित आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे को नागपुर महानगर पालिका का नया आयुक्त बनाया गया है। मुंडे अभिजीत बांगर का स्थान लेंगे। मुंडे को नागपुर का आयुक्त बनाना मनपा में सत्ता पक्ष भाजपा के लिए एक चुनौती के तौर पर भी देखा जा रहा है। इसी मामले को लेकर हमारी टीम ने महापौर संदीप जोशी से बात की तो उन्होंने कहा कि अच्छे कामों के लिए हमेशा मुंडे को सहयोग रहेगा। जे तुकाराम मुंडे येतात आहे त्यांचा स्वागत आहे। विकास कामांसाठी शिस्तप्रिय व्यक्ती या ठिकाणी येत आहे। मला असं वाटतं की त्यांचं आल्यानंतरचा त्यांचा अनुभव बघून आम्ही सारे जण त्यांच्या विकास कामांमध्ये सहभागी राहू। प्रशासन के रूप में चर्चित मुंडे 2005 के बैच के आईएएस अधिकारी है। 2005 से लेकर 2020 तक उनका 12 बार तबादला हो चुका है। इससे पहले वर्ष 2007-08 में वे नागपुर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी भी रहे। अपने सख्त कार्यशैली के कारण वे हर बार राजनेताओं के निशाने पर रहे। यही कारण रहा है कि उनका नागपुर जिला परिषद के तत्कालीन पदाधिकारियों से सामंजस्य बैठ नहीं पाया। राजनेताओं के निशाने पर रहने वाले मुंडे जनता में उतने ही लोकप्रिय रहे। जनता ने उनके तबादले को रोकने के लिए आंदोलन भी किए। इसी कारण हमारी टीम ने नागपुर की जनता से उनकी राय जानी तो उन्होंने कहा कि मुंडे इनका नाम तो काफी सुना है। आयुक्त चंद्रशेखर के बाद कोई काम के प्रति तत्पर व्यक्ति आ रहा है। वो जनता की समस्याओं को लेकर गंभीर रहे तो हम उनके साथ रहेंगे। मनपा आयुक्तांबद्दल ख्याति बरीच ऐकली आहे। असं आम्हाला वाटतं की ते जरूर चांगलं काम करतील आणि हे जे स्वच्छता अभियान चालवल्या गेलेलं आहे त्याबद्दल जरूर त्याच्यात आपल्याला रिझल्ट्स दिसतील असं मला वाटतं आणि आपण त्यांना चांगल्या कामाची संधी देऊ। आम्ही सगळे सहकार्य करायला तयार आहोत। त्यांची ख्याती तर खूप ऐकलेली आहे। ते आल्यानंतर होऊ शकते की प्रशासन होऊ शकते की प्रशासन अजून जास्त सुधरेल आणि कामावर भरपूर फरक पडेल त्याचा आणि सगळ्या म्हणजे जे इलिगल धंदे चालतात त्याच्यावर वचक बसेल। अतिक्रमणावर कारवाई होण्यात करण्यात येईल आणि नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील असं आशा आहे। नाही आम्हाला अपेक्षा तर खूप वाढल्या त्यांचं जे कामाचं ऐकलं आतापर्यंतचं त्याच्यामुळे अपेक्षा तर नक्कीच वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ते खरे उतरतील ही आम्हाला वाटतं आहे। अशाच याची खरंच गरज होती। चंद्रशेखर नंतर आता असं वाटतं की ते दुसरे चंद्रशेखर आले असं वाटतं आहे आणि ते करतील तसं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट INBCN न्यूज नागपूर।